आरक्षण के लिए मिलकर रणनीति तय करनी चाह रहे हैं। विपक्षी दलों को भी विश्वास मिल लिया जाएगा, क्योंकि सभी इस बात से सहमत है कि ओबीसी को आरक्षण मिलना चाहिए, इसलिए विश्वास में निर्णय लेना उचित होगा। ऐसा वक्तव्य मदद व पुनर्वसन मंत्री विजय वड़ेट्टीवार ने किया। इस दौरान उन्होंने कहा कि जो भी विकल्प उपलब्ध है उनका इस्तेमाल कर हम ओबीसी आरक्षण को बचाएंगे। हमारी पार्टी की भी भूमिका यही है कि ओबीसी आरक्षण के बिना चुनाव नहीं होगा। हम इस संबंध में 2 या 3 विकल्पों पर काम करेंगे, ऐसा भी उन्होंने कहा। ओबीसी आरक्षणाशिवाय ज्या निवडणुकीच्या संदर्भात आता चर्चा होते आहे ती केवळ आणि केवळ या 5 जिल्ह्यापुरती मर्यादित आहे। 5 जिल्ह्यामध्ये ज्या जागा रिक्त झाल्या होत्या 87 जिल्हा परिषदेच्या, त्यावर आता निवडणूक आयोगाने एक पत्र पाठवून सध्या परिस्थितीची माहिती मागवली आहे। मागच्या वेळेसुद्धा निवडणूक आयोगाने, राज्य निवडणूक आयोगाने अशा प्रकारची माहिती मागवली होती। त्यावेळेस कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या आणि तशी विनंतीसुद्धा आम्ही कोर्टातही केलो होतो आणि आयोगानेही तशा पद्धतीचे विनंती पत्र पाठवलं होतं। खरं तर या निवडणुका आज जरी पत्र माहिती मागितली तरी या निवडणूक प्रक्रियेला 2 महिन्याचा कालावधी लागतो आहे। सप्टेंबर अखेर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची अपेक्षा आहेच, ऑक्टोबरमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढेल असं एकूण भाकीत आहे आणि तज्ज्ञांचंही तेच तशा पद्धतीचं मत आहे। एकूण सगळी परिस्थिती पाहिल्यानंतर या पत्राचं उत्तर जिल्हाधिकारी वस्तुनिष्ठ सगळी परिस्थिती देतील, परंतु हे आरक्षण ओबीसी शिवाय निवडणुका होऊ नयेत, ओबीसी आरक्षणाशिवाय, हे सर्व पक्षाचं मत आहे। त्यामुळे सर्व पक्षांची बैठक म्हणून आम्ही मुख्यमंत्री महोदयांना 2 मीटिंगा त्यांनी घेतलेल्या आहेत। आवश्यकता पडली तर मुख्यमंत्री महोदय पुन्हा यावर चर्चा करतील आणि सगळ्या सर्व पक्षाची बैठक घेऊन या परिस्थितीमध्ये आपण निवडणुकीला